नमस्कार, मी अजित चव्हाण, झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपण राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बातम्या पाहणार आहोत या बुलेटिनमध्ये झटपट. सुरुवातीला आरुषी तलवार आणि हेमराज हत्याकांडासंदर्भातली बातमी. या प्रकरणी आरुषीचे वडील आणि राजेश तलवार आणि आई नुपूर तलवार हे दोघं दोषी ठरलेत. गाझियाबादच्या विशेष सीबीआय कोर्टानं दिलेल्या ऐतिहासिक निकालात तलवार दाम्पत्यावर हत्या, पुरावे नष्ट करणं, चुकीचे माहिती देणं हे आरोप सिद्ध झाले. तब्बल 5.5 वर्षांनी नोएडातल्या गाजलेल्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या या दुहेरी हत्याकांडाची अखेरच्या निकालानंतर तलवार दाम्पत्याची तातडीनं तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यांच्या शिक्षेवरती उद्या सुनावणी होणार आहे. या निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचं तलवार यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. मुंबईत नरिमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे दोघांमध्ये चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस विरोधी असलेल्या रेड्डी यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले. दरम्यान शरद पवारांच्या भेटीनंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अडकलेले तहलका मासिकाचे एडिटर इन चीफ तरुण तेजपाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि अटकपूर्व जामीन मिळावा याची मागणी केली. त्यांच्या अर्जावरती उद्या सुनावणी होती आहे. गोवा पोलिसांनी आतापर्यंत तहलकाच्या 3 कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली आहे. मुंबईत आता या पीडित तरुणीची चौकशी केल्यानंतर तेजपाल यांच्यावरती अटकेची टांगती तलवार कायम आहे. बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील आणि खानापूरचे अरविंद पाटील यांनी मराठी आणि हिंदी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा मराठीतून वाचायला सुरुवात केली. यावेळी इतर आमदारांनी विरोध करून कन्नड भाषेचा आग्रह धरला. त्यामुळे अरविंद पाटील आणि संभाजी पाटील यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करून सभात्याग केला. आमदारांनी सभात्याग केल्यानं संतप्त झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयावरती तुफान दगडफेक केली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. यावेळी 20 ते 29 वयोगटातील 42 लाख तरुण मतदारांची संख्या अधिक होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तरुण मतदारांचा कौल निर्णायक असणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. मध्य प्रदेशातील 55,000 मतदान केंद्रांपैकी 15 मतदान केंद्र संवेदनशील होती. यातील ठिकठिकाणी जवळपास ही 15,000 मतदान केंद्र होती. माफ करा, राज्यामध्ये निमलष्करी दल आणि इतर जे शीघ्रकृती दलं होती त्यांचे जवान जवळपास 2.5 लाख जवान सुरक्षेसाठी तैनात या ठिकाणी करण्यात आले होते. तर मिझोराममध्ये देखील विधानसभेसाठी आज मतदान झाले. नागरिकांनी सकाळपासूनच मतदानाला हजेरी लावली होती. राजधानी एझॉलसह मिझोराममध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मिझोराममधल्या विधानसभेच्या 40 जागांसाठी 142 उमेदवार रिंगणात उभे. आज त्यांचं भवितव्य व्होटिंग मशीनमध्ये कैद झालं. चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. 1990 बिहारमध्ये सुमारे 900 कोटींचा पशुखाद्य घोटाळा झाला होता. या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या न्यायालयानं लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. लालू यादव सध्या तुरुंगात आहेत. त्यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर 29 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.